नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विश्व खांडेकर यांच्या सुवर्णकर या रूपक कथा संग्रहातून घेतलेली कथा म्हणजे आजचा पाठ गवताचे पाते हा पाहणार आहोत. विश्व खांडेकर यांचा कालखंड जर बघितला तर 1898 ते 1976 असा विश्व खांडेकरांचा कालखंड आहे. आता विश्व खांडेकर हे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये पहिले साहित्यिक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि त्याच ज्ञानपीठ पुरस्काराची परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम विवा शिरवाडकर असतील, विंदा करंदीकर असतील आणि भालचंद्र नेमाडे असतील यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आणि मराठी साहित्य क्षेत्राला या चार साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिले. आता ही आज रूपक कथा आपण पाहणार आहोत. या रूपक कथेचे एक वैशिष्ट्य असं आहे की माणसांऐवजी निर्जीव वस्तू, वनस्पती किंवा पशुपक्षी यांना रूपक कथेतील पात्र बनवलेले असतात आणि या पात्राच्या माध्यमातून माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू मांडण्याचं काम हे लेखक आपल्या रूपक कथेच्या माध्यमातून करत असतात. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचं काम लेखक आपल्या सामर्थ्यानं साहित्यामध्ये करत असतात. आता या पाठामध्ये गवताचं पात आणि झाडाचं गळून पडणारं पात या दोघांच्या माध्यमातून दोन स्वभावाचे पैलू हे मांडण्याचं काम लेखक विश्व खांडेकर यांनी केलेलं आहे. अगदी गळून पडलेली पानं मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावू पाहतात. म्हणजे याचा अर्थ असा की दोघांच्याही अंतरंगामध्ये खेळणारा जीवनरस हा एकच आहे पण स्वभाव मात्र बदल आहे. पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगणार आहे. पानाचं स्वभाव वैशिष्ट्य आहे की काय आहे की उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगणार आहे आणि गवताच्या पात्याला शूद्र लेखणार आहे. याच्या उलट त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपल्या सुंदर अशा स्वप्नांचा भंग पावल्याची तक्रार करणारं हे गवताचं पात्र आहे. म्हणजे पात्याचं स्वभाव वैशिष्ट्य काय सांगता येईल की किरकिर आहे, स्वप्नाळू आहे आणि अरसिक आहे, चिडखोर आहे. मानवी जीवनामध्ये कितीतरी विसंवाद अशा साध्या विरोधामध्ये प्रतिबिंबित होत असताना आपल्याला दिसतात. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील तरी क्षणभर तरी विचार करते का की आपण तारुण्यामध्ये कसे वागलो आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आट्या घालून पाहणारी जी काही तरुण पिढी आहे ही ज्यावेळेस प्रौढ होते ती प्रौढ झाली त्यावेळेस ती सुद्धा काय करते जुना कित्ता गिरवते. जुना कित्ता गिरवणे, कित्ता गिरवणे म्हणजे काय? एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. म्हणजे दुसऱ्याच्या माणसं कशी वागतात माहितीये? सर्व माणसं केवळ स्वतःच्या नजरेतून जगाचं मूल्यमापन करताना दिसतात. आपण तरुणपणी कसे वागलो ते मात्र प्रत्येक जण विसरतो आहे. म्हणजे बाह्य स्वरूप बदललं तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसते. पिढीतील अंतर मात्र कायम आहे. अहो, एक पिढी दुसऱ्या पिढीच्या जागेवर आली की ती तशीच वागते. म्हणजे पिढीतील अंतर मात्र कायम आहे, ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती होताना आपल्याला या पाठामध्ये दिसते आणि तीच गोष्ट लेखकाला गवताचं पात आणि झाडाचं पान यांच्या माध्यमातून दाखवायचे आहे. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्यांचे सुख दुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची जी काही माणसामधली प्रवृत्ती आहे ती अलीकडच्या काळामध्ये असताना दिसत नाही. प्रत्येक जण स्वतःच्या जागेवरून इतरांचं मूल्यमापन करताना दिसतो. म्हणजे अहो लांब कशाला, आमच्या शेजारचे दामू काका ते त्यांच्या मुलाला रागवत होते आणि रागवण्याचं कारण असं होतं की त्यांचा मुलगा बेजबाबदारपणे वागतो आहे असं दामू काकांचं म्हणणं असायचं. मी माझ्या आजीला दामू काका त्यांच्या मुलाला रागवत होते ही गोष्ट सांगितल्यानंतर माझ्या आजीनं काय उत्तर दिलं माहिती आहे? माझी आजी म्हणाली ज्यावेळेस दामू काका हे तरुण असायचे त्यावेळेस ते सुद्धा अगदी बेजबाबदारपणानं वागायचे. म्हणजे या ठिकाणी पिढीतील अंतर बदललं, अंतर कायम आहे परंतु स्वभाव मात्र बदलला. म्हणजे ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती होताना वारंवार दिसते. गवताचं पात
आणि झाडाचं पाय या दोघांच्या माध्यमातून लेखकाने माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू या रूपक कथेमध्ये मांडलेले आहेत. धन्यवाद.